मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखठोक बातम्या आणि बरच काही। करमाळा तालुक्यातील दिवे गव्हाण इथे मनोज जरांगे यांची भव्य सभा संपन्न। मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची शनिवार दिनांक 23 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता करमाळा तालुक्यातील दिवे गव्हाण इथे जाहीर सभा पार पडली। करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील दिवे गव्हाण येथील नव्यानेच बांधलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील 70 एकर क्षेत्रावर या सभेचं आयोजन करण्यात आले होते। ही सभा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असल्याने जरांगे पाटील काय बोलणार याकडे संपूर्ण जनतेचं लक्ष लागले होते। जरांगे पाटील यांच्या सभेसाठी सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। या सभेमध्ये मनोज जरांगे म्हणाले की मराठा आरक्षण आंदोलनाची दखल घेऊन शासनाने 10% आरक्षण मराठा समाजाला दिले, परंतु सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशाला मंजुरी दिली नाही। ही कायदेशीर मंजुरी मिळावी ही मराठी समाजाची आग्रही मागणी आहे। निवडणुकीची आचारसंहिता लावून सरकारने डाव साधलाय, परंतु आपल्याला हवे असलेले मराठा आरक्षण मिळवण्यासाठी सर्व मराठा समाजाने एक झालं पाहिजे। सभेसाठी मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिलं पाहिजे, नाहीतर शासनाला चुकीचा संदेश जाईल असंही ते म्हणाले। पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की मराठा समाजाला हवं असलेला मराठा आरक्षण मी मिळवून देणारच, त्यासाठी आपण एकजूट राहिलं पाहिजे। हवे असलेले आरक्षण मिळाल्यानंतर मी याच ठिकाणी सभा घेणार आहे। माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, मला इथून गेल्यानंतर कर्जत जामखेड इथे सभेला उपस्थित राहून सराटीकडे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवायची आहे। 900 एकर जागेमध्ये भव्य सभेचं नियोजन करायचं आहे, या सभेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असंही ते म्हणाले। कर्जत जामखेड येथील सभेसाठी उशीर होत असल्यामुळे त्यांनी थोडक्यात सभा उरकली आणि पुढे मार्गस्थ झाले। कोणचा रस्ता दाखविलाय म्हणले, ही गाडी तुम्हाला न्यायला आली आम्हाला, तिला सगळा रस्ता माहिती मी, आणि ती गाडी कुंकडून घातली, कुंकडून काढली बाहेर, काही मिळणार आहे ना आम्हाला? एक तरी तो उशीर झाला, आणखीन कर्जतला कार्यक्रम आहे, जामखेडला पण आहे, पाथर्डीला पण आहे, 3 कार्यक्रम करून मला जायचंय। माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे, एकजूट राहा तुम्ही। महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या आणि प्रत्येक घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही, तो माझा शक्य। आता मात्र आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा याच ग्राउंडवर सभा घेऊ, पुन्हा इथेच सभा घेऊ, परंतु आता मात्र मला जायला परवानगी द्या। आणखीन दर्शन घ्यायचं म्हणजे तर अर्धा घंटा जाईल मला, कठल्याही परिस्थितीत अंतरवलील पावसायचं, कारण तिथे सगळा समाज लांबपासून यायला लागलाय। कोकणचा विभाग असो, विदर्भाचा, खानदेशचा, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याच्या सगळ्या कानाकोपऱ्यातून मराठी तिथे यायला लागले। बेळगाव पासूनचे मराठी सुद्धा तिकडं सगळे निघाले आणि तिथं असणं आमचं आवश्यक आहे। पण आता शब्द गेला होता, शेवटी गावाला मान खाली नाही घालायला लागली पाहिजे, ही जबाबदारी सुद्धा आमच्यावर होती। आम्हाला समजून घ्या, एवढीच माझी विनंती केली